हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सत्ता पक्षाकडून अनेकांनी छगन भुजबळांवर मानसिक परिणाम झाल्याचं बोलले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे हे उठून उभे झाले आणि जे सत्ता पक्ष विरोधी पक्षाचे छगन भुजबळ होते ते वयांनी खूप मोठे आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही अशा प्रकारचं बोलू शकत नाही अशी नाराजगी व्यक्त केली होती. त्यानंतर सत्ता पक्षाकडून आशिष शेलार हे त्यांच्यावर धावून आले होते. अनेक तिथे त्या सभागृहामध्ये गदारोळ झाला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मीडियासमोर येऊन आपली नाराजगी दर्शवली होती. गोष्ट सांगण्यासारखी आहे ज्याच्याने मला दुःख झालेलं आहे, क्लेश झालेले आहेत. जेव्हा आम्ही हा विषय घेत होतो, भुजबळ साहेबांनी जेव्हा हा विषय उपस्थित केला तेव्हा समोरून सत्ताधारी पक्षातून सन्माननीय योगेश सागरजींनी भुजबळ साहेबांना एकदा नाही तर दोनदा डोक्यावर परिणाम झाला आहे असं तिथून त्यांनी बसून बोललं. तिथे जेव्हा मी विचारलं की हो कशासाठी बोलतं, वय झालं म्हणून असं तुम्ही उगाच कोणासाठी बोलू शकता का किंवा कोणालाही असं बोलू शकता का, आपण बघितलं असेल संपूर्ण सत्ताधारी बेंच आमच्या अंगावर आला. गोष्ट एवढीच होती, मी एवढंच सांगत होतो की हे जे काही त्यांनी शब्द वापरले होते ते मागे घ्यावेत. कोणीही सिनियर व्यक्ती असेल किंवा कोणी सन्मान्य सदस्य असावे, राजकारण हे कुठच्या पातळीपर्यंत खालती न्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे. कुठेही असं बोलणं की डोक्यावर परिणाम झाले बरं एकदा नाही दोनदा हे मला तरी तिथे बसून योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी तिथे आवाज उठवला. माझ्यासोबत माझे जे सगळे साथीदार आहेत आम्ही विरोधी पक्ष म्हणून उठलो पण सत्ताधारी पक्षातून त्यांची बाजू घेतली गेली ह्याचं आज मला दुःख झालं. म्हणजे हे राजकारण मी अनेक वर्ष विधानभवनात येत आहे, आमदार म्हणून नाही आमदार व्हायच्या आधी देखील येत आहे, अनेक वर्ष मी टीव्हीवर लोकसभा राज्यसभाचं देखील थेट टेलिकास्ट बघितलं, पण एवढं घाणेरडं राजकारण, एवढं पर्सनल राजकारण कधीच झालं नव्हतं आणि ह्याचं मला दुःख हे आज मला खरोखर मनाला लागले. आज मी आपल्या समोर बोलू इच्छितो. आणि माझ्या मनाला किती लागलं तुम्हाला माहितीच आहे. पुण्यात झाले आता तिसरा शोधतील माझ्यावरती काहीतरी.